जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत खापरोळी। खापरोळी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध अशी ही डिश आहे, तर ही रेसिपी आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी खापरोळीसाठी आपल्याला इथे अर्धा टोप ताक घेतलेला आहे। ह्या ताकामध्ये आपल्याला हे दीड वाटी तांदूळ 3 ते 4 पाण्यातून धुवून काढून ह्याच्यामध्ये 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। आता इथे आपले 5 ते 6 तास झालेले आहेत तांदूळ भिजत घालून। इथे मी गूळ घेतला 1 वाटी, पोहे भिजून घेतले 1 वाटी आणि ओलं खोबरं घेतलं 1 वाटी। आता आपल्याला सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण हे ताकात भिजवलेले तांदूळ, पोहे, गूळ आणि खोबरं असं थोडं थोडं करून हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे आपलं ग्राइंड करून झालेलं आहे। ते आता मी एक टोप घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये ग्राइंड केलेलं बॅटर ओतायचं आहे। ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची आहे, थोडंसं दूध, हे दूध आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। हे बॅटर आपल्याला डोश्याच्या बॅटरप्रमाणे जाड ठेवायचं आहे। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, ह्याला आता आपण 8 तासासाठी साईडला ठेवून देऊया। आता इथे 8 तास झालेले आहे आणि हे आपलं बॅटर आता पूर्णपणे तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ह्याला चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे, आता आपण याच्या खापरोळ्या करून घेऊया। आता इथे गॅसवर तवा ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावर ही खापरोळी करून घ्यायची आहे। ह्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। आता ही खापरोळी तयार आहे, आता आपण याला सर्व करूया।